सात गडी बाद 26 धावा शेही संघाच्या कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघ नाणेफेकी हारल्यानंतर या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना चव्वेचाळीस धावा सात गडी बाद कल्पेश यादव चांगली गोलंदाजी करत असताना मागच्या षटकामध्ये मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना कल्पेश यावेळी ऑफ ब्रेक चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर सरळ निघून जातोय. डाकू हाताचा फलंदाज राहुल याला मात्र चेंडूची लाईन आणि लेंथ रीड करता येत नाहीये. चेंडू निर्धाव होऊन जातोय. सरळ यष्टीरक्षक दिनेश बसवंताच्या हातामध्ये जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू. चांगल्या गोलंदाजीचं उदाहरण या ठिकाणी कल्पेश यादव नमुना करत असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू कॉपी बुक स्टाईल नक्कीच त्याच टप्प्यावर त्याच लाईनवर त्याच गतीवर मात्र चेंडू फेकण्यात यश आलं कल्पेशला आणि चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्विंग होऊन चेंडू सरळ एसटी उजव्या एसटीच्या बाहेर निघून जातोय. दिनेशच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी कुठेतरी मानसिक दडपणात असेल फलंदाज राहुल आणि पूर्ण शेही संघ. यावेळी उजव्या एसटीच्या बाहेर येऊन ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला शफल होण्याचा खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 7 समाप्त होत आहे. शेही संघाच्या धावफलक जर आपण पाहिलं 44 धावा आणि गडी बाद झाले एकंदरीत 7. जर आपण पाहिलं एकंदरीत जर विश्लेषण करायचं झालं तर दिनेशने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचा 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र कोणताही गोलंदाजाने मात्र या ठिकाणी टिचून मारा केला मोठ्या धावा खर्च केल्या नाहीत. कल्पेश यादवनं मात्र पॉवर प्ले षटक 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हरेशने मात्र 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर महेश दळवी या महेश सरांना अतिशय 2 षटकं मात्र चांगली हाताळली त्यांनी मात्र 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. धनेशने अतिशय सुरेख षटक हाताळलं 5 धावा खर्च केला 1 गडी बाद केला आणि शेवटचं हे षटक जर पाहिलं दिनेश बसवंत घेऊन येतो 8 षटक. यावेळी मात्र पंचाचा बोट आकाशाकडे फलंदाज रोहित बाद आणि यावेळी एक रिव्ह्यू नक्कीच आहे शेही संघाकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय. आणि तिसऱ्या पंचांचा बादचा निर्णय येतो नक्कीच. या ठिकाणी पहा मिड स्टंपला हा चेंडू पेच होत होता आणि एल बी डब्ल्यू च्या स्वरूपात 8 गडी बाद होतोय. शेही संघाचा रोहित बॅक टू द पवेलियन. यानंतर होणारा या सुपर एट मधला शेवटचा क्वालिफायर सामना अर्णव स्पोर्ट्स शेरे वर्सेस एनसीपी टायगर्स असतोली. दोन्ही संघांच्या संघनायकांना टॉसका बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र गडीबाद करण्यात यशस्वी होत आहे गोलंदाज दिनेश बसवंत. 8 धक्का बसतो शेही संघाला. धावा झाला त्या 44. फुल टॉस चेंडू होता नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. महेश दळवी यांच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी मिसफील्ड केली जाते. बॅकअप येतोय आणि या मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी मात्र 1 धाव होती त्या ठिकाणी या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा झाल्या त्या 47 धावा. सत्तेचाळीस धावा शेवटचा षटक मार्गस्थ असताना दिनेश बसवण्याच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर राहुल याच्या माध्यमातून सातत्यानं पाहिजे. खराब कामगिरी मात्र फलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू मात्र नक्कीच निर्धाव झालाय राहुल. चेंडूची लाईन आणि लेंथ मात्र राहुल या फलंदाजाला रीड करता येत नाही. 4 चेंडू निर्धाव झाले. आमचे स्कोरर आपण सांगितलं स्कोररच्या भूमिकेत या सामन्यामध्ये पाहताय सतीश पाटोळे यांना आणि पंचांच्या भूमिकेत राम पाटोळे आणि नरेश पाटोळे. चांगली मात्र ही स्पर्धा या ठिकाणी SPL 2018 आपण पाहताय.
यावेळी यू मिस आय हिट फर्निचर उद्ध्वस्त केला होतो, त्रिफलाचित होतोय, फलंदाज 90 धक्का लागतोय शेही संघाला. नऊ गडी बाद झाले, शेही संघाचे धावा झाल्या त्या 47 धावा. शेरे संघ आणि अस्नोळी संघ दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. आणि ऑल आउट होतोय या ठिकाणी शेही संघ. धावा झाल्या त्या 47, जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल हा सामना. गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघाला डीजे. सामना नक्कीच सुरू करायचा आहे. चला शेही संघ, शेही संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. शेही संघ दोन संघनायक या ठिकाणी आलेत. अस्नोळी संघाचा संघनायक आलाय आणि शिरे संघाचा अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ आपला संघनायक टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ अर्णव स्पोर्ट शेरे संघ या ठिकाणी मी विनंती करतोय यापुढील लोढारा सामना शेवटचा क्वालिफायर सुपर एटचा सामना असेल. अर्णव स्पोर्ट शेरे संघ आणि एनसीपी टायगर्स अस्नोळी संघ. मी अनिल पटेल यांना विनंती करतो की तुमच्या शुभहस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे आणि सामना सुरू करायचा आहे. मैदानात शेही संघ 48 धावांचं आव्हान नक्कीच. नक्कीच या ठिकाणी काटा छापा नक्कीच दाखवायचा नाही. कोण बोलतोय?
नाणेफेक जिंकले अर्नो स्पोर्ट शेरे संघाना धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि मंचावर उपस्थित व्हायचे. अर्नो स्पोर्ट शेरे संघाचा संघनायक मयुरेश साहेब या ठिकाणी आहे. नाणेफेक जिंकले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. प्रथम काय करा फलंदाजी. या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी आपण 3 सामने फलंदाजी करताना जिंकलात. हा शेवटचा सामना फार महत्वाचा सामना असेल. क्वालिफायर होणं हा सामना तर गमावला तर मात्र स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. 8 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारा शेरे संघ? 100+. 100+. धन्यवाद मयूर. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. येऊयात संघनायक या ठिकाणी एनसीबी टायगर्स असलेले संघाचा. नाणेफेक हरली, नाणेफेक जिंकली असते तर काय केलं असतं? बॅटिंगच घेतली असते आम्ही. टार्गेट असणार आहे 70 आतमध्ये ऑल आउट करायचं. नक्की 70 आतमध्ये ऑल आउट. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. चांगला खेळ केला. चला मैदानाकडे. सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू आहे. 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानावर सलामीची जोडी येते. या ठिकाणी महेश दळवी सर आणि हरेश जाधव. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय निखिल तारमळे. पहिलं षटक घेऊन 48 चेंडू आणि 48 धावांची गरज जिंकण्यासाठी हा सामना गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघाला. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने पुश करतोय. चेंडू नक्कीच जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. रोशन तारमळेच्या हा माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच केलं जात आहे. आणि महेश दळवी या ठिकाणी मात्र नक्कीच श्रीगणेश करतो शुभारंभ. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निखिल याचा. महेश आणि हरीश जोडी मैदानावर. 48 धावांची गरज असताना भातसई संघाला. यावेळी नक्कीच डाव्या एसटीच्या बाहेर पिच होत असताना पंच मात्र कोणत्या प्रकारचे कष्ट घेत नाही आहेत. फेटाऊन लावतात ही अपील. आणि दोन चेंडू मात्र लगातार निर्धाव निखिलच्या माध्यमातून करण्यात येतात. चांगली गोलंदाजी सुरुवात यावेळी मात्र पाहायला मिळते कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघाकडनं. 48 धावांचं आव्हान पहा. हल्ली क्रिकेट एवढं बदललं की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. यावेळी मात्र तुम्हाला या ठिकाणी संघर्ष, प्रतिकार आणि प्रयत्नांचे पराकाष्ठ करावे लागेल. कष्ट घ्यावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील, तरच मात्र यश प्राप्त होईल. फलत्रू मध्ये कुठेतरी मात्र या ठिकाणी मिस्टेक चूक करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिच होतो. सतत्यानं मात्र या ठिकाणी अपील केली जाते. चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाहीये. चेंडू मात्र नक्कीच खालच्या जातोय आणि लेग स्टंपच्या बाहेर पिच होऊन निघून जातोय. पंचांना नक्कीच कोणत्या प्रकारचे कष्ट नाहीये, त्रास नाहीये. फेटाळून लावतात हे अपील. परंतु गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी वाखाणण्याजोगी गोलंदाजी मात्र या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक आहे. कोणत्या प्रकारचे मोठे फटके येऊ देत नाहीये. 3 चेंडू मात्र सलग निर्धाव टाकण्यात यश येत आहे. गोलंदाज निखिल याला. यावेळी मात्र भिरकावून देतोय एसपीएल दमदार सी मारेशापार षटकार. पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकल्यानंतर कुठेतरी दबाव आला होता महेश दळवी याच्यावर आणि भातसई संघावर. मात्र या षटकारांना मात्र तो दबाव पूर्णपणे जुगारून लावतोय आणि आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक करतोय. षटकार येतोय आणि या षटकारांना मात्र श्रीगणेश होतोय, शुभारंभ होतोय या डावाचा. भातसई संघाचा नक्कीच या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जात आहे महेश दळवीच्या माध्यमातून.
आणि पहा आजच्या दिवसामध्ये आपण ड्रोन कॅमेराची सुविधा देखील या मैदानावर पाहू शकता. मैदानात मात्र या ठिकाणी ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आपलं या ठिकाणी कौशल्य दाखवत असताना साधा वाधा फलगवत झाला आतापर्यंत. आणि आता मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण नक्कीच झालं होतं. आणि लेखपाच्या स्वरूपात ही एकदा मात्र या ठिकाणी मिळते. धावा झाल्या त्यास सात, षड क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पाच चेंडूवर फक्त सात धावे खर्च केल्यात निखिल यानं. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. रोहित येतोय गोलंदाज त्या ठिकाणी, चांगला नक्कीच झेल स्वीकारला जातोय. हरीशची खेळी संपुष्ट देत आहे. गडी क्रमांक एक बाद होतोय भातसई संघाचा आणि चांगली गोलंदाजी. एक षटक समाप्तीनंतर सात धावा एक गडी बाद. मंचावर उपस्थित मांडण्यावर या ठिकाणी या मंचाला मांडण्यावर उपस्थित आहेत ज्ञानेश्वर भुईर ज्यांचं शुभागमन झालं. या स्पीडर कमिटीच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मी अर्जुन गोडे सरांना विनंती करतोय की त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. अर्जुन गुडे गुडे असतील आयोजक, त्यांनी मात्र या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि मंचावर उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वर भुईर सर्वांचं स्वागत करायचं आहे. आणि उपस्थित या ठिकाणी मात्र आमचे समालोचक मित्र जयेश जी भालके यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल त्यांनी कृपया समालोचनात येऊन आमचा भार सांभाळायचा आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा एक गडी बाद. गावदेव स्फोट भातसई संघ फलंदाजी मार्गावर. फलंदाज येतोय दिनेश बसवंत. पहिला चेंडू महा नक्कीच अपील. पंकज यावेळी चांगली गोलंदाजी करत असताना सुरुवात स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय. पंकजने मात्र नक्कीच चांगली फलंदाजी केली, परंतु पंकजला मात्र कोणताही फलंदाजी साथ लाभली नाही आणि कुठेतरी दडपणात मात्र या ठिकाणी शेष संघ गेला फलंदाजीच्या माध्यमात. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, दर्जेदार कामगिरी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल यावेळी जर सामना जिंकण्याचा असेल या शेष संघाला. यावेळी मोठा फटका, झेल होण्याची शक्यता आणि गडी बाद होतोय. महेश दळवीच्या रूपाने नक्कीच दिनेश बसवंतच्या रूपाने गडी बाद होतोय. शेही संघ मात्र कुठेतरी सामन्यात कमबॅक करत असताना. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दुसरा गडी बाद होतोय. धावा झाला एकंदरीत त्या सात. पंकज तारमळे अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत दोन चेंडू मात्र निर्धाव एक गडी बाद करण्यात यश आलंय पंकज याला. गोलंदाजी मार्गावर नक्कीच पंकज असताना फलंदाजी येतोय दिनेशच्या जागी. अनुज येतोय फलंदाजीसाठी. 48 धावांचा नक्कीच पहा या ठिकाणी. जरी लो स्कोर असला तरी पहा नक्कीच 48 चेंडू 48 धावांची आवश्यकता असताना सात धावा दफलकर लावल्यात, परंतु नक्कीच हा स्कोर डिफेंड करू शकतो. शेही संघाकडे नक्कीच चांगले गोलंदाज आहेत आणि या ठिकाणी कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल.
हॅलो चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर चर्चेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ जातोय सी मा रे शा पार एसपीएल चौकार धन्यवाद स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शेंद्रून प्रीमियर लीग 2018 आजचा दिवस मात्र अंतिम आज मात्र अंतिम क्षण पाहायला मिळेल दुपारच्या सत्रानंतर कोण होणार या एसपीएल 2018 मानकरी आपल्या समोर चालू असलेला सामना मात्र शेई वर्सेस बादशाही येणारा पुढील सामना असेल शेरे वर्सेस असनोली हा सुद्धा बलाढ्य संघ आणि सहमार लोचक आमचे सहकारी जगजीत तारमळे यांच्या गावचा संघ नक्कीच ते आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहेत यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू निघून जातोय डीप बॅकवर स्क्वेअर लेगला वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सी मारच्या पलीकडे चेंडू जाऊन विसावतोय महेश दळवीच्या बॅटमध्ये निघाला दुसरा एसपीएल चौकार सावकारांना धावपळा कुठे जातोय बॅक टू बॅक दोन सावकार लागला ना मात्र पंकजवर कुठेतरी धडपण येईल या गोलंदाजीमध्ये कारण चांगली सुरुवात पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती सुरुवात अच्छी थी लेकिन अंजाम उतना अच्छा नाही नक्कीच चांगली सुरुवात केली होती परंतु या दोन सावकारांना मात्र कुठेतरी मागडी गोलंदाजी ठरते आठ धावा आतापर्यंत खर्च केला चार चेंडूवर धावा झाल्या त्या यावेळी नक्की हलक्या हाताने पुश केला चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर मात्र उचली घेत नाहीये महेश दळवी अनुभव दाखवावा लागेल महेश दळवी यांना मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर टिकून राहावं लागेल कारण जर आपण पाहिलं असतोळी संघाविरुद्ध याच भातसाई संघ 42 धावांमध्ये ऑल आउट झाला होता कुठेतरी मात्र या ठिकाणी तीच पुनरावृत्ती झाली तर मात्र शेई संघ सामना विजयी होऊ शकतो आणि मात्र त्रिफलाचित कट अँड बोल्ड तिसरा गडी बाद होतोय आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये शेई संघ वापसी करतोय कारण तीन गडी बाद झालेत भातसे संघाचे आणि आता मात्र मैदानात येतोय कर्णधार कल्पेश जाधव तीन गडी बाद झाल्यानंतर मात्र कल्पेश मैदानात येतोय आणि धावा झाल्या धावफलकावर 15 धावा शेई संघ सहकार्य करायचं सहा सामने खेळवायचे चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय पंधरा धावा धावफलकावर तीन गडी बाद झाले आहेत गोलंदाज फलंदाजी मार्गावर फलंदाज येतोय कल्पेश जाधव आणि त्याच्या सोबतीला असेल अनुज अजूनही 33 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडू आणि 33 धावांची गरज भातसई संघाला सामना नक्कीच जरी अजून पाहिला तर डॉट टू डॉट आणि नेट टू नेट चालू आहे कारण तीन गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो या ठिकाणी कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघ रोहित येतो गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल अनुज अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पंकज तारमळेच्या माध्यमातून पंकज नक्कीच पाहायला मिळालंय गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी तितकीच चांगली आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण एक अष्टपैलू कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी कर्णधार या ठिकाणी पंकज निर्धाव चेंडू निघतोय पहिला चेंडू या ठिकाणी रोहित याचा चांगला फटका कव्हरच्या रिजनमध्ये खेळून काढलाय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच होत आहे उदयच्या माध्यमातून आणि एक धाव मिळत आहे धावा झाल्या त्या 16 धावा
आणि यावेळी मात्र चेंडू काही काळ नक्कीच हवेत होता, परंतु पंकज पासून थोडा दूर आणि या दोन धावा मात्र नक्कीच हा गडी बाद करण्यासाठी पूर्णपणे मात्र अकरा खेळाडू प्रयत्न करत असतील, कारण नक्कीच त्यांना माहिती आहे विजयामध्ये आणि शेही संघामध्ये जर जे अंतर असेल ते अंतर म्हणते कल्पेश जाधव, जर हे अंतर कापलं तर नक्कीच मात्र यश संपादन करू शकतो तो शेही संघ. आणि कुठेतरी मात्र कल्पेशचा विकेट घेण्याचा प्रयत्न सातत्यानं मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून आणि गोंदाजाकडून करण्यात येईल. धावा फरक दोनने पडतो, धावा झाल्या त्या 18 धावा. यावेळी नो चेंडू येतोय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नितीनच्या माध्यमातून या दोन धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. दोन धावा आपल्या संघासाठी वाचवतोय आणि नो चेंडू फ्री हिटचा इशारा असेल आणि फ्री हिट बघा कोणाला भेटलाय तर फलंदाज स्ट्राइक एंडवर असेल कल्पेश जाधव. धावफलक या तीन धावा नक्कीच मिळते, धावा झाल्या त्या 21 धावा. फ्री हिट राहील या चेंडूवर, फक्त रनआउटची विकेट राहील. आणि फुलटॉस चेंडू तुम्ही कल्पेश जाधवला देऊ शकत नाही, भिरकवून देतो लॉंगॉनच्या डोक्यावर नसी मारशा पार षटकार. षटकारला मात्र धावफलक पुढे जातोय 27 धावा. अजूनही जर जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे ती भातसई संघाला. 21 धावा अजूनही आहेत आणि जर अजून जरी कल्पेश जाधव विकेट गेला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो या ठिकाणी शेही संघ. रोमांचकारी सामना, क्वालिफायर तिसरा सामना सुरू आहे. आपण पाहता मैदानात कौस्तुभ प्रतिष्ठान शेही वर्सेस गावदेव स्पोर्ट्स भातसई संघ. नक्कीच हलक्या हाताने पुश केलाय कल्पेश जाधवला, मात्र माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व. कल्पेश जाधवला माहिती आहे शेवटपर्यंत मात्र मला थांबावं लागेल आणि तशाच प्रकारे काहीतरी तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना एक षटकार आला होता आणि नक्कीच चांगला एक धाव पूर्ण केली जाते. धावपळा कुठे जातोय 28 धावा. यावेळी मात्र चुरेक चेंडू रोहितचा वेगवान पद्धत चेंडू नक्कीच चांगलं यष्टी रक्षण होत आहे त्या ठिकाणी. षटक समाप्तीचा इशारा येतोय, षटक क्रमांक 30 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि धावा झाल्यात मैदानावर 28. अजूनही 27 धावांची गरज जिंकण्यासाठी हा सामना आणि षटक शिल्लक असतील अजूनही 5. 30 चेंडू आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल गावदेव स्पोर्ट्स भातसई संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय निखिल, कारण शेही संघाला माहिती आहे निखिल आपल्याकडे स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि निखिल मात्र नक्कीच त्या ठिकाणी कल्पेशची विकेट घेऊ शकतो आणि कल्पेशची विकेट घेणं या ठिकाणी मात्र आत्ताच्या या क्षणी फार महत्वाचं असेल शेही संघासाठी. धावा झाल्या त्या 28, येणारे 30 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल समीकरण मैदानावर भातसई संघासमोर. यावेळी मात्र पहा चेंडू मध्ये गती होती परंतु यस इट इज अ व्हाईट, डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू, पंचांनी मात्र व्हाईट घोषित केलाय आणि अवांतर धावेने सुरुवात करतो गोलंदाजी गोलंदाज निखिल. ज्यावेळी मात्र एखाद्या चांगल्या फलंदाजासमोर एखादा चांगला गोलंदाज येतो क्रिकेटचा एक चांगला बॅटल मात्र पाहायला मिळतं, क्रिकेटचा एक क्लास पाहायला मिळतो. या उपस्थित सर्व लाडक्या क्रिकेटर्सकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्व लाडक्या क्रिकेटर्सकांना हे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये युद्ध मात्र या मैदानावर पाहायला मिळत आहे. हो सर नक्कीच सुरेख पद्धतीने आज चेंडूला मात्र नक्कीच डिफेन्स केला आहे, कारण कल्पेशला माहीत आहे तितक्याच चांगल्या दर्जेदार गोलंदाज मात्र समोर आहे निखिल आणि स्ट्राईक रोटेट करतोय आणि हेच काम मात्र नक्कीच विजयाकडे घेऊन जात आहे भातसई संघाला.
तीस धावा दहा फलकावर शेही संघ मात्र कुठेतरी निराशेत छायत असेल, कारण फलंदाजी करत असताना कुठेतरी फक्त 48 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि नक्कीच सुरुवात चांगली झाली होती भारतीय संघाची. तीन गडी बाद करण्यात जरी यशस्वी झाला तरी आता मात्र या दोघांनी मात्र कुठेतरी संघाचा डाव सावरलाय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑफला एक धाव पूर्ण करतोय अनुज. अनुजने मात्र चांगली फलंदाजी केली आहे, कारण अनुजने मात्र ज्यावेळी संघाचे एकामागे एक गडी बाद होत होते त्यावेळी मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला हा अनुज. चांगली फलंदाजी अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळते. सतरा धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सुरेख फटका, डोळ्याचा पार न फेडणारा फटका, कल्पेश जाधव इज ऑन फायर, चेंडू सीमारेषे बाहेर भटकवून देतो आहे षटकार. डीजे 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 थँक यू डीजे. शॉट ऑफ द डे आणि शॉट ऑफ द टूर्नामेंट. नक्कीच मी आतापर्यंत सर्व फलंदाजांना ऑन साईडला लेग साईडला मात्र मोठे मोठे आणि उत्तुंग षटकार मारताना पाहिले आहेत, परंतु पहा बॅकफूटला गेला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हा डोळ्याचा पार न फेडणारा षटकार मात्र कल्पेशच्या बॅटमधनं येतो. आतापर्यंत या पूर्ण SPL स्पर्धेचा जर आपण विचार केला तर मात्र सगळ्यात जास्त ऑफ साईडला षटकार मारण्याचा विक्रम आहे कल्पेश जाधवकडे, कारण कल्पेश जाधवने नक्कीच ऑफ साईडला खूप चांगली फलंदाजी मात्र दाखवली आहे. षटकारानं मात्र दहा फलक पुढे जातोय आणि आता मात्र कुठेतरी निराशेच्या छायेत पराभवाकडे घेऊन जातोय शेही संघ. धावा झाला दहा फलकावर सहा धावानंतर 37, अजूनही 11 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल भातसई संघाला. अपील जोरदार नक्कीच त्या ठिकाणी, परंतु पंचांनी फेटाळून लावले निर्धाव चेंडू. 37 धावा, अजूनही 11 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल गावती स्पर्धा भातसई संघाला. अठरा धावांवर वैयक्तिक नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज कल्पेश आमचे स्कोरर मला सांगतायत मनीष पाडवले. हलक्या त्यानं पुश केला यावेळी एका धावेसाठी आणि एकच धावर समाधान मानतोय कल्पेश. धावफलक एक निवड जातोय 38 धावा, अजूनही 10 धावांची गरज आहे सामना जिंकायचा आहे कल्पेश. त्यानंतर मात्र पहा पहिल्या एका सामन्यामध्ये मत नक्कीच तो ओपनिंगला आला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी पात्र या ठिकाणी शतरंज की खेळी ज्याला म्हणतात ते कल्पेश जाधव चांगलं नक्कीच कॅल्क्युलेशन इथे माइंडमध्ये असतात. यावेळी मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि ज्यावेळी संघ अडचणीत होता तीन गडी बाद झाल्यानंतर मात्र संघाचा डाव सावरतोय आणि विजयाकडे घेऊन जातोय. यावेळी सुरेख फटका मारण्याचा नादात मात्र चेंडू निर्धावून जातो अनुज. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 38 धावा, 24 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकायचा. शेही संघ घाई करायचे लगेच. खूप मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी शेरे संघाचे पाठीराखे हा सामना पाहण्यासाठी आपल्या संघाला मात्र या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने संपूर्ण शेरागाव मात्र या ठिकाणी या मैदानावर उपस्थित झाला. सर्वांचं या SPL कमिटीच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामन्याकडे वळतोय. 24 चेंडू आणि 10 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर
यानंतर होणारा सामना आहे अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ वर्सेस एनसीबी टायगर्स हसनोली संघ. शेरे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. राकेश गोलंदाजी माकवर. अतिशय चांगला चेंडू. कल्पेश यादव पंच या ठिकाणी बघतील. आपण कोणत्या प्रकारे पंचांना दाद मागायची नाहीये. पंच आणि या पंचांचा पंच निर्णय काय. नो चेंडूचा इशारा येतो नक्कीच. पहा कल्पेश यादव हा एक चांगला उत्कृष्ट क्रिकेटर आहे. त्याला मात्र नियम नक्कीच चांगले माहीत आहेत आणि कुठेतरी या ठिकाणी चूक होते आहे. शेही संघाचे चार फलंदाज नक्कीच सर्कलच्या बाहेर ठेवले गेले होते आणि कुठेतरी हा नो चेंडू मिळतोय. फ्री हिट मिळतोय. कल्पेश यादवच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं. पहा जरी तो मात्र फलंदाजी करत असला तरी संपूर्ण मैदानात काय चालतं हे मात्र त्याच्या डोक्यात असतं आणि म्हणूनच तो एक नामवंत फलंदाज तितकाच चांगला गोलंदाज आणि एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचा. आता मात्र पहिल्यांदाच रिवर्स चांगला फटका. चेंडू जेल होऊ शकतो का. फ्री हिट असेल आणि यावेळी चेंडूवर जेल सोडला जातोय. दोन धावा पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक 41 धावा. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. निर्धाव चेंडू राकेशच्या माध्यमातून हाताळण्यात येतोय. धावा झाल्या त्या 41 धावा. अजूनही 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी भातसई संघाला. यावेळी मात्र चेंडू जातो सीमारेषेकडे. नो चेंडूंचा इशारा तो पंचांचा आणि एकंदरीत तर ह्या पहिल्या तर 5 धावा आणि आता मात्र नक्की चेंडू करत यश येतोय आणि या 2 धावा आणि 1+9 3 धावा मिळतात. धाव फलक जातो 44 धावा. नो चेंडू येतोय आणि फ्री हिट राहील या चेंडूवर. असनोळी संघाने लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय आणि जयेश जी फलके म्हणजे मित्र कुठे असेल तर त्यांनी समालोचन कक्ष देऊन बाहेर सांभाळायचं. निर्धाव चेंडू फ्री हिटचा चेंडू होता मात्र कोणत्या प्रकारे खट करू दिली नाही कल्पेश यादव याला. फक्त 4 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून कल्पेश यादवला बांधून ठेवण्यात यश येते. आणि या चेंडूवर चेंडू सीमा रेषेच्या फरार होईल. चौकार येतोय. कल्पेश यादव या ठिकाणी विनिंग फटका मारतोय. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार शेक हँड करायचा आहे. शेही संघ आणि मात्सई संघ शेक हँड करायचा आहे मैदानात. शेही संघ हाडलक आव्हान या ठिकाणी आलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक सरचे स्वागत. चांगला खेळ आपण केलात. 27 धावा वैयक्तिक कुठल्या आणि 2 गडी बाद केले या ठिकाणी कल्पेश जाधव यानं. सामनेवीराचा पुरस्कार शेक हँड करायचा आहे आणि यानंतर समालोचनाचा भार सांभाळतील आमचे परममित्र जयेशजी भालके. विनंती करतो की त्यांनी कृपया समालोचन कक्ष द्यायचंय.